आणि एक महत्त्वाची बातमी आहे, देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आज अमित शहा यांची भेट घेणार आहेत. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत. राज्यातील सद्यस्थिती त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा मुद्दा या संदर्भात या भेटीमध्ये अधिक चर्चा होणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. मात्र आताची महत्त्वाची बातमी की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. 2 ते 3 दिवसांपूर्वीच आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यामध्ये अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा फडणवीस आणि बावनकुळे अमित शहांना भेटणार आहेत. अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर सध्या आपल्या सोबत आहेत. संदीप, काय अधिक माहिती आहे? सागर, आपल्याला माहित आहे देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणासंदर्भातलं ज्यावेळा महाराष्ट्रातलं वातावरण तापलं होतं, हिंसक झालं होतं, त्यावेळा ते छत्तीसगडमध्ये प्रचाराला गेले होते. त्यानंतर त्यांच्यावर मोठी टीका झाली होती. पण काल संध्याकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाले, कारण काल 5 राज्यांच्या संदर्भातली महत्त्वाची एक बैठक भाजपची होती, ती पार पडली. आणि ती बैठक झाल्यानंतर देखील काल रात्री देवेंद्र फडणवीस हे राजधानी दिल्लीमध्येच आत्तापर्यंत आहेत. आणि आता काही वेळातच दुपारपर्यंत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राजधानी दिल्लीमध्ये सागर दाखल होणार आहेत. त्यानंतर साधारणतः 3 दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची अमित शहा यांच्यासोबत होणार आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं मराठा आरक्षणासंदर्भातली जी चर्चा आहे ती होणार आहे. यापूर्वीचा जर विचार केला तर ज्यावेळा हिंसक आंदोलन झालं होतं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांच्याशी अमित शहा यांनी फोनवरनं संपर्क साधला होता. मात्र आता हे आंदोलन हिंसक झालेलं आपल्याला माहीत आहे. जरांगे पाटलांचं उपोषण जे आहे ते अजूनही सुटलेलं नाही, त्यामुळे नक्कीच आता केंद्रीय पातळीवरून या सगळ्या संदर्भातल्या हालचाली सुरू होऊ शकतात. आज दुपारी ही बैठक अमित शहा यांच्या निवासस्थानी होणार आहे. सागर, नक्कीच. संदीप, तर या भेटीकडे या बैठकीकडे आपलं लक्ष असणारच आहे. तर आताची महत्त्वाची बातमी की देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे आज अमित शहा यांच्या भेटीला पोहोचणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे राजधानी दिल्लीतच आहेत तर बावनकुळे हे थोड्याच वेळात राजधानीमध्ये पोहोचतात. संदीप, या भेटीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. या भेटीमध्ये मराठा आरक्षण त्याचबरोबर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यासोबतच इतरही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकते का? अगदी बरोबर आहे सागर, कारण आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे राज्य सरकारचं, प्रामुख्यानं मालमत्तेचं. अनेक ठिकाणी हिंसक जाळपोळ असे जे आंदोलन आहेत ती झाली. लोकप्रतिनिधींच्या मालमत्तेवर हल्ला करण्यात आला, अगदी घरांवर हल्ला करण्यात आला, शासकीय इमारतींवर देखील हल्ला करण्यात आला. आणि या सगळ्या संदर्भात खरं तर केंद्रानं लवकरात लवकर लक्ष घालावे अशी प्रामुख्यानं मागणी सगळी विरोधकांची होती. आणि त्यानंतरच आता थेट केंद्रीय पातळीवरून या सगळ्या संदर्भातल्या हालचाली सुरू झाल्यात असं आपल्याला म्हणता येईल. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जी भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होती त्या बैठकीसाठी काल संध्याकाळी राजधानी दिल्लीत आले होते. आणि काही वेळात आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राजधानी दिल्लीमध्ये दाखल होतील. या सगळ्याचा आढावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर काय नेमकं निर्देश देतात किंवा काही आदेश दिला जातो का केंद्रीय गृहमंत्रालयाकडनं याबाबत आपल्याला काही वेळानंतर दुपारपर्यंत समजू शकेल. मात्र आता या सगळ्या आंदोलनाची मराठा आरक्षणाबाबतचा जो काही सध्या पेच किंवा जो तिढा महाराष्ट्र राज्यामध्ये निर्माण झालेला आहे त्याची जी दखल आहे ती आता केंद्रानं घेतली आहे असं मात्र म्हणता येईल. सागर, नक्कीच. संदीप, तर या भेटीकडे आपलं लक्ष असणारच आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.